नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IBPS TCS पॅटर्नप्रमाणे विविध विभागामार्फत ज्या सरळ सेवेच्या परीक्षा होतात, या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे मराठी व्याकरण GK, ज्यामध्ये मराठी साहित्य, लेखक, टोपणनावे, त्यांचे उद्गार या संदर्भानं जे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव व्हावा म्हणून आपण 100 प्रश्नांचा धावता आढावा या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत, जेणेकरून जे काही तुमचे 2-3 प्रश्न आहेत ते 2-3 प्रश्न निश्चित तुमचे कव्हर होतील. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा होईल. पहिला प्रश्न आहे आपला, पांडुरंग महादेव बापट यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर आपल्या सर्वांना माहीत आहे पांडुरंग महादेव बापट यांना आपण सेनापती बापट अशी या नावाने ओळखतो. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती विश्वास पाटील यांनी लिहिलेली नाही? तर बघा, विश्वास पाटील यांनी पानिपत लिहिली आहे का? लिहिली आहे. झाडा झडती लिहिली आहे. मृत्युंजय? नाही. म्हणजे हेच आपलं उत्तर होणार आहे. आणि महानायक लिहिली आहे. मग आता विश्वास पाटलांनी पानिपत, झाडा झडती, महानायक या कादंबऱ्या लिहिल्या आहे, तर मृत्युंजय कोण लिहिली? तर मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक या निकषावरून कोणता पर्याय गटात बसणार नाही? विवा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ मिळाला आहे का? तर मिळाला आहे. विंदा करंदीकर यांनासुद्धा मिळालेला आहे. पु ल देशपांडे? नाही. म्हणजे हेच आपलं उत्तर होणार आहे. वि स खांडेकर यांनासुद्धा मिळालेलं आहे. मग आता एकूण 4 मराठी साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. यामध्ये वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, वि स खांडेकर व भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी व त्यांच्या एकूण समग्र साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहूयात आपण. अनिल या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण? तर बघा, अनिल या टोपण नावाने कोण लेखन करतं? आत्माराम रावजी देशपांडे. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन की चुकीची जोडी निवडायची आहे. गीत रामायण गदी माडगुळकर बरोबर आहे. रामायण वाल्मिकी बरोबर. भावार्थ रामायण? नाही. भावार्थ रामायण कुणी लिहिलं? संत एकनाथांनी लिहिलं. बरोबर. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. तर संत तुकाराम यांची गाथा प्रसिद्ध आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. गीताई विनोबा भावे हे उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर जोडी निवडायची आहे. तर बघा, गीता वाल्मिकी, गीता रहस्य लोकमान्य टिळक, गीताई मोरोपंत, गीत रामायण गोनी दांडेकर. तर आपण एक एक पर्याय पाहूयात. बघा, आपलं बरोबर उत्तर आहे गीता रहस्य. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ही कादंबरी लिहिली आहे किंवा टीकात्मक लिहिलेलं आहे. आता बाकीचे जे पर्याय आहेत आपले ही तर बरोबर जुळले नाही का, तर आपण ते बघूयात. पुढचा प्रश्न आहे आपला, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आता भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, तर तो संत ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेला आहे. कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? तर सुरेश भट यांनी गझल हा प्रकार मराठीत रूढ केलेला आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत म्हणजे टिंबटिंब होय. दादोबा पांडुरंग तरखडकर, प्र के अत्रे, राम गणेश गडकरजी, कृष्णाजी केशव दामले. तर आपलं उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले, पर्याय क्रमांक 4. खानदेशाची कवयित्री कोणाला ओळखले जाते? तर खानदेशाची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना म्हटल्या जाते. घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर ते आहेत विजय तेंडुलकर. कुसुमाग्रज या टोपण नावाने आपण कोणास ओळखतो? तर वी वा शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. गुलामगिरी हा ग्रंथ कुणी लिहिला?
तर आपल्या सर्वांना माहीत आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न हे नाटक या प्रकारची साहित्यकृती महात्मा फुलेंनी रचलेली आहे. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर साने गुरुजी हे आहेत. खालीलपैकी रवींद्रनाथ टागोर यांचे योग्य संबोधन कोणते आहे, तर आपण रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं म्हणतो. जानोरकर डेबूजी झिंगराजी हे पूर्ण नाव कोणत्या संताचे आहे, तर संत गाडगेबाबा यांना जानोरकर डेबूजी झिंगराजी असे म्हणतात. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला, तर संत रामदास. बालकवी म्हणून कोणा संबोधले जाते, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना टिंबटिंब म्हणून ओळखतात, तर निबंधमालाकार. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती, तर ती आहे मोचनगड. मराठी नवकथेचे जनक म्हणून यथार्थाने कोणाला गौरवले जाते, गंगाधर गाडगीळ, केशवकुमार, कुसुमाग्रज, बासी मर्डेकर, तर आपलं उत्तर आहे गंगाधर गाडगीळ यांना. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती, तर ती यमुना पर्यटन आहे. रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली, तर विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले मराठी साहित्यिक टिंबटिंब हे आहेत, तर ते आहेत वि स खांडेकर यांना मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणाचा गौरव केला जातो, तर ग दि माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. मराठी नवकाव्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, बघा नवकाव्य आहे इथे, तर नवकाव्याचे जनक म्हणून आपण बासी मर्डेकर यांचा उल्लेख करतो. शाहिरांचा शाहीर असा यांचा गौरव केला जातो, समर्थ रामदास, राम जोशी, विठ्ठल उमप, सुरेश भट, तर राम जोशी यांचा. नची केळकर यांचा गौरव असा केला जातो, तर नची केळकर यांचा गौरव साहित्य सम्राट ऑप्शन नंबर 2 असा केला जातो. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर करेचे पाणी हे प्र. के. आत्रे यांचा आत्मचरित्रपर ग्रंथ आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांना आपण बी या टोपण नावाने ओळखतो. नवा टिळक यांना कोणत्या संबोधनाने ओळखले जाते, तर त्यांना आपण मुला फुलांचे कवी म्हणून ओळखतो. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी म्हणून यांना ओळखले जाते, तर साने गुरुजी यांना आपण मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असं म्हणतो. स्त्री पुरुष तुलना या निबंधाच्या कर्त्या कोण आहेत, तर त्या ताराबाई शिंदे या आहेत. मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार म्हणून यांना गौरवण्यात येईल, तर साळूबाई तांबेकर यांना गौरवण्यात येईल. निसर्गकन्या म्हणून कोणास गौरवण्यात येईल, तर बहिणाबाई चौधरी. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे, तर वि. दा. करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत, तर त्या वि. दा. करंदीकरांच्या आहेत. मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या काव्याचे कर्ते कोण, तर नामदेव ढसाळ. यांची फकीराई कादंबरी गाजलेली आहे, तर अण्णाभाऊ साठे. विश्वास पाटील यांची ओळख खालीलपैकी कोणती, तर विश्वास पाटील यांना आपण पाणीपतकार असं म्हणतो. नरेची केली हिन किती नर ही टिंबटिंब यांची उक्ती प्रसिद्ध आहे, तर केशवसुत यांची. बायको हे बंदर असतं
नवरा नावाच्या गलबत्त्यासाठी हे वाक्य शिरवाडकरांच्या टिंबटिंब या नाटकातील आहे, तर नटसम्राट या नाटकातील आहे. बलुतकार दया पवार यांचे संपूर्ण नाव काय, तर दगडू मारुती पवार. काळ्या मातीत मातीत तिफन चालते या काव्यपंक्तीचे जनक कोण आहेत, तर आपल्या सर्वांना माहीत आहे, तर सुप्रसिद्ध विठ्ठल वाघ हे आहेत. प्रश्न आहे आपला, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप या काव्यपंक्तीचे जनकत्व, तर समर्थ रामदास. बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले ही कवने कोणाची आहेत, तर संत तुकाराम यांची आहेत. बहु असोत सुंदर संपन्न की महान या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत, तर श्री कृ कोल्हटकर यांनी लिहिल्या आहेत. या भारतात बंधुभाव या काव्यपंक्ती कोणी रचल्या आहेत, तर तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव कोणते, तर केशवसूत. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण, विनोबा भावे. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, तर हा प्रश्न आपला रिपीट झाला बघा. पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही, तिथे भालचंद्र नेमाडे हे नाव नव्हतं, इथे भालचंद्र हे नेमाडे एक नाव आहे. विंदा करंदीकर, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर व भालचंद्र नेमाडे या चौघांना मिळालेला आहे. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात, तर मुकुंदराज यांना म्हणतात. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तर संत एकनाथांची भारूड ही रचना प्रसिद्ध आहे. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या लेखकास कोणता पुरस्कार दिला जातो, तर ज्ञानोबा तुकाराम जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण, तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर आहेत. प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव काय, तर आरती प्रभू. ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत, तर ते वि स खांडेकर हे आहेत. बघा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ओयासी स्टडी पॉईंट, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तलाठी किंवा सरळ सेवेच्या, तिथे तुम्हाला मराठी जीकेचे स्वतंत्र 6 व्हिडिओ मिळतील, ज्यामध्ये मराठी भाषेचे विशेष, मराठी भाषेतील पहिले, मराठी साहित्यिक व त्यांचे आत्मचरित्र, संत साहित्य यावरती स्वतंत्र आपण 5-6 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअपला संपर्क करू शकता बघा, 88 05 21 72 21 या नंबरला तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव व कोणत्या परीक्षेची तयारी करता ही माहिती पाठवा, तुम्हाला त्या परीक्षेचे सर्व अपडेट व्हॉट्सअपला पाठवल्या जातील. पुढे पाहूयात आपण, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते, तर ते माहीम भट यांना ओळखले जाते, ऑप्शन 2. केशवकुमार या टोपण नावाचे लेखक कोण, प्र के आत्रे. महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कुणी केले, तर विश्वास पाटील यांनी केले. नागनाथ कोतापल्ले यांची पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर मूड्स या कादंबरीला. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण, तर फ.मू. शिंदे. ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे, तर ती कादंबरी आहे. पुरुष या नाटकाचे लेखक कोण, प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी का जयंत दळवी, तर जयवंत दळवी. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण, वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत, निरंजन जाधव, तर रघुनाथ पंडित. या सत्तेत जीव रमत नाही या काव्यसंग्रह कोणाचा आहे, तर तो नामदेव ढसाळ यांचा आहे. जेव्हा मी जात चुरली होती कथासंग्रहाचे लेखक बाबूराव बागुल हे आहेत. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकार येतात, तर ते पोवाडा व लावणी हे प्रकार येतात.
चुकीचे समीकरण ओळखायचे, संत एकनाथ भारूड बरोबर आहे, संत ज्ञानेश्वर ओवी बरोबर, संत तुकाराम अभंग बरोबर, संत ज्ञानदेव पसायदान हे रॉंग आहे, सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव आहे तर माणिक गोडघाटे यांचे, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखायची आपल्याला तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर हेच आपलं उत्तर बरोबर आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे, प्रकाश आमटे, रणजित देसाई, स्त्रीनं पेंडसे, गोनी दांडेकर, तर गोनी दांडेकर हे आपलं उत्तर बरोबर आहे. कोलंबसचे गर्वगीत ही काव्यरचना कोणीची आहे, तर ती आहे कुसुमाग्रज यांची. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांची कादंबरी ओळखा, तर रंगनाथ पठारे यांची जी कादंबरी आहे ती ताम्रपट ही आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे, तर हे एक आत्मकथनपर पुस्तक आहे. बघा, रक्तपुष्प प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे, तर महेश एलकुंचलवार. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले, ठाणे. पुढीलपैकी कोणती नाव आत्मचरित्राचे नाही, तर ते संपूर्ण बाळकराम. पुढे योग्य जोडी ओळखायची आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ ही जोडी योग्य आहे. मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा कोणाला म्हणतात, तर संजीवने मराठे यांना मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा असे म्हणतात. तराळ अंतराळ हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे, शंकरराव खरात, दासू वैद्य, नामदेव ढसाळ आणि केशव खटिंग, तर शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. स्वामी या पुस्तकाचे लेखकाचा योग्य पर्याय निवडा, तर स्वामी या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत रणजित देसाई. मराठी भाषेचे पाणिनी आपण कोणाला म्हणतो, तर दादोबा पांडुरंग तरखडकर. डांगोरा एका नगरीचा या साहित्याचे लेखक कोण, तर त्र वी सरदेशमुख हे आहेत. उपरा या कादंबरीच्या नावाचा अर्थ विचारलाय, तर उपरा म्हणजे घरदार नसलेला. हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो, तर तो विवेक सिंधू. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, श्रीमान योगी रणजित देसाई बरोबर आहे, तराळ अंतराळ शंकरराव खरात बरोबर, काळे पाणी विदा सावरकर बरोबर, छावा नितीन मानगुडे, तर हा पर्याय आपला रॉंग आहे. खालीलपैकी कोणता ग्रंथ मराठी व्याकरणाशी संबंधित नाही, तर तो अष्टाध्यायी सूत्रे आहे, जो संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ आहे. बघा, दी ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, ध्वनिविचार आणि शास्त्रीय मराठी व्याकरण हे तीनही मराठी व्याकरणाचे बुक्स आहेत. या संतांचे गुरु जनार्दन स्वामी होते, तर संत एकनाथांचे. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे, तर चित्य खानोलकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. दिवाकर हे साहित्यिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत, तर नाट्यछटा. अयोग्य जोडी शोधायची आहे बघा आपल्याला, विवेक सिंधू मुकुंदराज बरोबर आहे, अमृतानुभव संत ज्ञानेश्वर बरोबर, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर बरोबर, लीला चरित्र चक्रधर स्वामी नाही, हा पर्याय रॉंग आहे, हेच आपलं उत्तर होणार आहे. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय, तर गोविंदाग्रज. कोणत्या कवीने गझल हा काव्यप्रकार मराठीत रूढ केला, सुरेश भट यांनी. 1954 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये राष्ट्रीय सुवर्णक्रम जिंकणारा पहिला मराठी चित्रपट कोणता, तर श्यामची आई. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, तर वि वा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज उर्फ कुसुमाग्रज. पुढे पाहूयात आपण, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी व मराठीतील पहिले सामाजिक नाटक याचे लेखक कोण, तर वि वा तर याचे लेखक आहेत बघा बाबा पद्मनजी व महात्मा फुले. पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन आणि पहिले सामाजिक नाटक तृतीय रत्न हे होय. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, राधेय या पुस्तकाचे लेखक कोण, तर रणजित देसाई. बघा, अशा प्रकारे आपण साहित्य व मराठी साहित्याचा इतिहास याविषयी महत्त्वाचे 100 प्रश्नांवर चर्चा केली.
जी तुम्हाला TCS व IBP सर्व एक्झामला उपयोगी येणार आहे. तुम्ही व्हॉट्सअपला आमच्यासोबत संपर्क साधू शकता 88 05 21 72 21 या नंबरला. तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव व कोणत्या परीक्षेची तयारी करता असा मेसेज करा, जेणेकरून त्या परीक्षेचे सर्व अपडेट आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करू. धन्यवाद.